हरिओम मी सिद्धिविरा गावडे दिवा उपासना केंद्रातून माझा छोटासा अनुभव आहे उदीचा अनुभव आहे दोन हजार सतराचा आठ जून त्यावेळी गुरुवार होता आणि वटपौर्णिमासुद्धा होती ती तरी पण असं वाटत होतं की हरिगुरुग्रामला जावं जेव्हा बापूंच्या प्रवचन होता तेव्हा माझी मावशी जाणार होती आणि माझ्या मावशीसोबत मी जाणार होती आणि त्यावेळेस वटपौर्णिमा असल्यामुळे माझे मम्मीचा पण उपवास होता तर माझी मम्मी माझ्या आजीकडेच थांबणार होती म्हणून मी घरातून जेवण करून पप्पांसाठी जेवण करून निघणार होते जेवण वगैरे मी आटपलं सहा वाजता मी संध्याकाळी बरोबर निघाली घरातून लॉकडाऊन वगैरे निघाली आणि बाजूला म्हणजे बाजूच्या काकींकडे चावी दिली आणि त्यांना म्हटलं मी येते म्हणून पप्पांकडे चावी द्या आणि चाईच्या बाहेर आले आणि का माहीत नाही मला असं वाटत होतं मी काहीतरी विसरते आणि सारखं म्हणजे असं वाटत होतं की काहीतरी होणार आहे काहीतरी मी विसरते मग नंतर लक्षात आलं की मी उदीच नाही लावली आहे म्हणून मी परत घरी गेले तर त्या काकी म्हणायला लागले तू का आलीस परत म्हटलं ओ काकी उदी लावायची राहिली आहे माझी तर ते काकी म्हणतात मग घरी म्हणजे आता सोबत येतेच आहे ना मग मावशीकडे असते तुझ्या मग मावशीच्या ह्याच्यातून लावायची म्हटलं नाही काकी पण मला असं वाटत की लावून जावे म्हणून उद्या मग मी लॉक खोलला परत उदी वगैरे लावून निघाली चाईच्या बाहेर आली आणि थोडंसं पुढे चालत आल्यावरती आमच्या इथून एक छोटासा रस्ता आहे मागून रिक्षा येतो तिथे मी बघितलं आणि जशी ती जवळ आली माझ्या रिक्षा तशी मी थोडासा साईडला उभी राहिली पण काय माहीत नाही अचानक त्याने रिक्षा माझ्या अंगावरतीच घातली आणि अंगावरती घातली मी खाली पडली आणि खाली पडल्याच्यानंतर खूप मोठं दगड पण होता तिथे आणि त्याच्यावरती मी पडली परत रिक्षाचा चाक माझ्या अंगावर होते म्हणजे मी मला एवढं शुद्ध नव्हती त्यावेळेला पण जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा बाजूच्यांनी सांगितलं की एवढं मोठं सगळं तुझ्यासोबत झालं रिक्षाचा चाक तुझ्या अंगावरती होतं होतं प्लस तू त्या मोठ्या दगडावरती पडली तरी तू म्हणजे असं तुला काहीच कसं नाही लागलं मला फक्त जरासं खर्चटलं होतं आणि डोळ्याला पण जरासं खर्चटलं होतं बाकी मला काहीच झालं नव्हतं तर कोणाला काही कळतच नव्हतं आणि माझ्या मम्मीला पण सारखं असं सा वाटत होतं की म्हणजे काहीतरी अपरित घडणार आहे वगैरे ती सारखं आधी मातीचा बापूंचा धावा करत होती आणि उधी लावल्यामुळे म्हणजे मी एवढं सगळं माझं हे झालं नाही तर मी विचार पण नाही करू शकत की माझ्या बाबतीत किती हे झालं असतं श्रीरा